चोपडा तालुक्यात अवकाळी पावसामुळे चोपडा तालुक्यातील उन्हाळी कांद्याचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. आधीचे मार्केटमध्ये कांद्याला भाव नाहीये, त्यात हे अवकाळी पावसामुळे शेतातील कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेतामध्ये असलेला हा कांदा आता कुठलाच कामात येणार नाही. या कांद्याला लागवडीपासून तर आत्तापर्यंत लाखो रुपये खर्च झालेत. जर हा कांदा अवकाळी पावसामुळे खराब झाला नसता तर 8 ते 9 लाख रुपये उत्पन्न आत्ता आलं असतं. परंतु आता या कांद्याला उपटून फेकण्यासाठी मजूर लावावे लागणार आहेत, तो देखील खर्च वाढणार आहे. शासनाची कुठलीही मदत नाही. या पंचनाम्यासाठी प्रशासकीय अधिकारी किंवा कर्मचारी शेताच्या बांधावर आलेला नाही. राज्य सरकारमधील मंत्री शासन आपल्या सोबत आहे, शेतकऱ्यांना काहीही कमी पडू देणार नाही अशा प्रकारे आश्वासित करत आहे. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शेतापर्यंत कोणीच आलेला नसल्याने शासनाने फक्त घोषणा न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकरी करतात.